मंडळी नमस्कार। पुन्हा एकदा ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या आजच्या रविवारच्या भागात मी नम्रता तुमचं पुनश्च स्वागत करते। मंडळी, मागच्या भागांपासून कोर्स मध्ये सहभागी झालेल्या विविध वयोगटातील मंडळींचे अनुभव आणि अभिप्राय आपण ऐकले। तर आजच्या भागात कोर्स दरम्यान काका विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधतात, त्यांना मार्गदर्शन कसं करतात, याची एक छोटीशी झलक आपण बघणार आहोत। चला तर मग। तर आता आपला शेवटचा दिवस दुसरा सुरू झालाय। आपला आपली सकाळी ओंकार साधना झाली। आपण आता हिलिंग तर दुसरं सूत्र सुरू झालंय सत्र आपलं। त्याच्यामध्ये मी सगळ्यांना आज्ञाचक्र ओपन करून देणार आहे। ते आज्ञाचक्र ओपन करून दिल्यानंतर तुमचं त्यातले काही लेअर्सच ओपन करणार आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला बरंचसं होऊ शकतो। एकदाही तुमची चक्र ओपन करून दिल्यानंतर ही परत बंद होत नाही, होणार पण नाही। म्हणजे तुम्ही साधना करा किंवा करू नका, पण ही चक्र राहणार। पण माझं असं म्हणणं आहे की साधना करायला काहीच हरकत तुम्हाला नाही। जशा एक लेवल केल्या तशा तुम्ही चार लेवलपर्यंत तुम्ही करा कॉस्मिक हिलिंगचे। म्हणजे चौथ्या लेवलनंतर तुम्हाला स्वतःचे तुमचे वर्ग तुम्हाला चालू करता येतील, तुम्ही क्लास घेऊ शकता लोकांचे, आणि तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस तेवढी झालेली असेल आणि तुम्ही पण हे वर्ग घ्या। बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना हिलिंग देण्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा त्यामध्ये होऊ शकतो। जे लोक आजारी आहेत की ज्यांना खरोखर गरज आहे आधाराची, अशा लोकांसाठी तुम्ही भरपूर काम करू शकता। कारण आजकाल लोकांना आधारच राहिलेला नाही, म्हणजे लोकांना अशी गॅरंटी नाही आहे की उद्या माझं काय होईल। मला असं म्हणायचं की आपण सगळेजण जे हे शिकलो आहे तर आपण अशा लोकांच्या मागे उभे राहू आपण की ज्यांना खरोखर नितांत गरज आहे, प्रेमाची गरज आहे, मायेची गरज आहे, आधाराची गरज आहे। आपण अशा लोकांसाठी नक्कीच या कॉस्मिक हिलिंगच्या या वर्गातनं आपण हे प्रयत्न करू। तुमच्या घरामध्ये मुलांना सुद्धा गरज लागते। आजकाल या धकाधकीच्या वातावरणामध्ये मुलांकडे लक्ष फार आपलं कमी झालं आहे आणि मुलंसुद्धा थोडीशी जरा विचित्र वागायला लागतात। मग आई म्हणते की ऐकतच नाही माझं, कारण ती नसतेच घरात। मग जेव्हा भेटते तेव्हा लाड करते, लाड केलं की मुलं बिघडायला लागतात। मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला या हिलिंगचा मॅक्झिमम उपयोग होईल। आज पहिली लेवल आहे, जेव्हा दुसरी तिसरी लेवलमध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली अनुभव काय असतात ते तुम्हाला कळायला लागेल। म्हणजे या पहिल्या लेवलनंतर तुम्हाला अनुभव येतीलच, पण तरीसुद्धा मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला आता काही अनुभव आलेही असेल आपण ते शेअरही करू, की तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर आपण तेही बोलू। पण मला असं वाटतं की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल घरी, म्हणजे मी जसं म्हटलं ओंकाराची प्रॅक्टिस, ओंकार साधनेची प्रॅक्टिस, हिलिंगची प्रॅक्टिस, आमच्याकडे षटचक्र दर्शन पण आम्ही घेतो की ज्याच्यामध्ये चक्र ओपन्स करून दिली जातात, पण त्याला ती मानसिकता तेवढी लागते। चक्र ओपन्स करायची म्हणजे त्याला मानसिकता खूप लागते दिली, तेवढी मानसिकता असेल तरच माझ्याकडे शिकायला या। ती जर मानसिकता तुमची नसेल तर माझ्याकडे नाही आलं तरी चालेल, कारण मला असं खोटं नाही शिकवता येत। जे माझ्या गुरुंनी मला शिकवलं आहे तसंच मी सगळं शिकवतो, त्याच्यामध्ये बदल काही नाही। त्यामुळे लोकांच्या खोटी स्वप्न समोर दाखवणं हे मला कधी जमलं नाही आणि जमणार पण नाही, कारण माझ्या गुरुचं शिक्षणच मला तसं मिळालेलं आहे। तर मंडळी, आपण आता सुरुवात करणार आहोत हिलिंग घ्यायला। काल जशी तुम्हाला मी मुद्रा सांगितली, ही मुद्रा अशी घ्या, अंगठ्या दोन्ही जवळ करा। अंगठ्या दोन्ही पृथ्वी तत्वाची संबंधित आहेत, पायाचे पण आणि हाताचे पण। तर ते घ्या, जवळ बसा आणि हलकेसे डोळे मिटा। मी जेव्हा तुम्हाला सांगतो की डोळे मिटा तेव्हा लोक काय करतात, असे पटकन डोळे मिटतात, उघडा म्हटलं की पटकन डोळे उघडतात। मानाचे डोळे हळूहळू मिटा आणि हळूहळू उघडा। होतं काय की मिटताना सुद्धा प्रकाश तुमच्या डोळ्यासमोर आहे, पटकन डोळे मिटलं तर एखाद्या डोळ्यासमोर अंधारी येण्याची शक्यता असते, आणि पटकन डोळे उघडले तरीसुद्धा प्रकाश दिसला तरीसुद्धा अंधारी डोळ्यासमोर येण्याची शक्यता असते। तर मला असं म्हणायचं यात की हळूहळू डोळे मिटा
आणि हळूहळू डोळे उघडा. जे काय कराल ते शांतपणे छानपणे आपल्याला चांगलं भावेल असं करा. घाई नको, गडबड नको, आपल्याला कुठे जायचं नाही. 10 मिनिटंच करा, 5 मिनिटं करा, पण जे काय कराल ते प्रामाणिकपणे करा. कळलं? तर चला मंडळी सुरुवात करूया. काय कॉस्मिक हिलिंग? कॉस्मिक हिलिंग. हा चला, या अशी मुद्रा करा, नाभी मणिपूर चक्रापाशी लावा, शांत डोळे मिटा, एकदम शांत. आणि मी तुम्हाला आता तुमचं आज्ञाचक्र करायला तुमच्या जवळ येणार आहे. मी सगळ्यांची परवानगी आहे ना डोक्याला हात लावायची? तुमची परवानगी असेलच तुमच्या, तर डोक्याला तुमच्या हात लावणार आहे मी. आहे का? बारीक आवाज होत्या म्हणून विचारलं. आहे का? हा, ओरडायचं नाही हो. तर चला मंडळी, आपण आता हळू डोळे मिटा. मंडळी, कॉस्मिक हिलिंग आणि ओंकार साधना शिकताना ब्लड प्रेशर, दमा, श्वसन संस्थेच्या तक्रारी, सततची डोकेदुखी, सायनस, अंगदुखी, पोटदुखी, हातापायात गोळा येणे, मनाची अस्वस्थता, काळजी, बुद्ध्यांकात वाढ, एकाग्रता, मानसिक स्थैर्य, अधिक कार्यक्षमता, अशा अनेक शारीरिक मानसिक परिस्थितींशी दोन हात करण्यासाठी या दोन साधनेचा तुम्हाला फायदा होणारच. मात्र काका आपल्याला नेहमी सांगतात तसं की कोणतीही साधना करताना त्यामध्ये प्रामाणिक भाव असणं महत्वाचं. तर मंडळी, याबरोबर इथेच थांबूया. पुढल्या भागात भेटूया एक नवीन विषय घेऊन पूज्य जोशी काकांसोबत. स्वामी ओम.